उद्धव ठाकरेंच्या प्रत्येक आरोपांना मंत्री दीपक केसरकरांनी प्रत्युत्तर दिलंय. लोकांची डोकी भडकवण्याचे उद्योग बंद करण्याचा घणाघात त्यांनी केला. तुम्ही जर काहीतरी वेगळं बोलाल तर त्याला पत्रकार परिषदेत योग्य उत्तर देण्यात येईल असा थेट इशारा केसरकरांनी दिलाय. बघा असं आहे, जोडे पुसून घेणं हे सरंजामशाहीचं लक्षण आहे. पॅलेस पॉलिटिक्स याच्यापुढे महाराष्ट्रामध्ये चालणार नाही हे त्यांनी नीट लक्षात घ्यावं. आणि म्हणून तुम्ही कॉन्फरन्स घेतली तर उद्या मी प्रेस कॉन्फरन्स घेईन आणि प्रत्येक गोष्टीचं उत्तर देईन. तुमच्याबद्दल आदर आहे, याचा अर्थ तुम्ही वाटेल ते बोलला आणि भडकवण्याचा प्रयत्न केला. तर तुम्ही किती वेळा भडकवलं लोकांना, किती प्रकल्प थांबवण्याचा प्रयत्न केला हे सगळं महाराष्ट्राच्या जनतेला सांगायला लागेल आणि मग तुमची खरी बाजूसुद्धा लोकांच्या समोर आली पाहिजे. राज्यामध्ये सध्या मुख्य